बृहन मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग। मी नीलिमा कदम, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर दादर। इयत्ता 9वी, गणित भाग 1, मैथ्स 1, वास्तव संख्या, रियल नंबर्स। मैथमेटिक्स इज नॉट अबाउट नंबर्स, इक्वेशंस, computations or algorithms, it is about understanding. William Thurston, Ganit manje understanding is more important. Vastav sankhya, real numbers. Vastav sankhya suru karne agodar apan thodasa ya agodar apan shiklelya sankhya sancha vishayi ujalni karu. Naisargik sankhya sancha, set of natural numbers, 1, 2, 3, 4 अनंत। नैसर्गिक संख्या संचामध्ये शून्य आला की तयार होतो पूर्ण संख्या संच, सेट ऑफ होल नंबर्स, W। शून्य, धन संख्या आणि ऋण संख्या मिळून तयार होतो पूर्णांक संख्या संच, सेट ऑफ इंटीजर्स। पूर्णांक संख्या संच झाल्यानंतर परिमेय संख्या संच, सेट ऑफ रॅशनल नंबर्स, पी अपॉन क्यू। या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात। पी क्यू हे पूर्णांक असतात परंतु क्यू इज नॉट इक्वल टू झिरो, क्यू ही शून्येतर संख्या असणं आवश्यक आहे। या वर्षी आपण वास्तव संख्या संच याची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून घेणार आहोत। आता परिमेय संख्या संचांमधील क्रमसंबंध जो आहे तो थोडासा आपण बघून घेऊ। ए छेद बी व सी छेद डी या परिमेय संख्यांमध्ये जर बी आणि डी हे धन पूर्णांक असतील तर इफ ए इंटू डी इज लेस दॅन बी इंटू सी, ए अपॉन बी इज लेस दॅन सी अपॉन डी। तिरकस गुणाकार आपण करून बघितला तो जर लहान आला तर पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान असते। इफ ए इंटू डी तिरकस गुणाकार पुन्हा इज इक्वल टू बी इंटू सी देन बोथ द रॅशनल नंबर्स आर इक्वल, ए छेद बी इज इक्वल टू सी छेद डी। आणि तिसरा, ए इंटू डी इज ग्रेटर दॅन बी इंटू सी तर ए अपॉन बी इज ग्रेटर दॅन सी अपॉन डी। हा क्रमसंबंध आपण बघितलेला आहे। आता ए बी सी या परिमेय संख्या आपल्याला दिलेल्या आहेत। परिमेय संख्यांचे काही गुणधर्म आपण बघणार आहोत। ए बी सी या परिमेय संख्या आहेत ए अधिक बी आणि बी अधिक ए, यामध्ये आपण संबंध बघू। उदाहरणार्थ ए बरोबर आपण घेऊ 4/5, 4/5, बी इज 3/2, या दोघांची आपण बेरीज करू आणि बी म्हणजे 3/2 आणि ए म्हणजे 4/5 या दोन संख्यांची आपण तुलना करू। बेरीज केली आपल्याला काय मिळते बघा, छेद समान केले, 5 2 10, 4 2 8 प्लस 3 5 15, हियर अगेन 15 + 8, 23/10 मीन्स बोथ द नंबर्स आर इक्वल, म्हणजेच ए अधिक बी बरोबर बी अधिक ए। हा आहे क्रमनिरपेक्षता गुणधर्म, बेरजेचा क्रमनिरपेक्षता गुणधर्म। आता आपण ए इंटू बी, बी इंटू ए बघू। ए म्हणजेच 4/5, बी म्हणजेच 3/2, हा गुणाकार आपण करून बघू। गुणाकारामध्ये छेदांचा अंशांचा गुणाकार भागिले छेदांचा गुणाकार, त्यामुळे 4 × 3/5 × 2, 3 × 4/2 × 5 बरोबर 12/10, 12/10 दोन्ही बरोबर आल्या म्हणजेच ए गुणिले बी इज इक्वल टू बी गुणिले ए। हा झाला क्रमनिरपेक्षता गुणधर्म गुणाकाराचा, तो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर। हा ए अधिक बी इक्वल टू बी अधिक ए हा बेरजेचा गुणधर्म आणि ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए हा गुणाकाराचा गुणधर्म। सहचर्य गुणधर्म आपण बघणार आहोत।
पुन्हा आपण ए बी सी या तीन परिमेय संख्या घेतल्या, त्यांची बेरीज करून बघू। छेद समान आपण बेरीज केली, पहिले कंस आपण सोडवून घेतले म्हणून 4/5 + 3/2 आपण पहिले सोडवले आणि या ठिकाणी 3/2 + 7/10 हे सोडवलेले आहेत आपण, कारण आपल्याला कंस पहिले सोडवायचा आहे। हा कंस आपण पहिले सोडवून घेतला, बरोबर 23/10 + 7/10 या ठिकाणी 4/5 + 22/10। आता या ठिकाणी परत छेद समान केले, उत्तर आपल्याला मिळालं 30/10 = 30/10 म्हणजेच ए अधिक बी या दोघांची बेरीज अधिक सी बरोबर ए अधिक बी अधिक सी। हा झाला बेरीजेचा साहचर्य गुणधर्म। गुणाकाराचा साहचर्य गुणधर्म आपण बघू, ए बी सी त्याच किमती ठेवले आपण, गुणाकार केला, गुणाकारांमध्ये अंशांचा गुणाकार भागिले छेदांचा गुणाकार या गुणधर्मानुसार आपल्याला मिळालं 84/100 = 84/100 म्हणजेच ए गुणिले बी गुणिले सी बरोबर ए गुणिले बी गुणिले सी। हा झाला परिमेय संख्यांचा साहचर्य गुणधर्म, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर्स। आता आयडेंटिटी प्रॉपर्टी अभिकारक बघूया आपण, 4/5 + 0 = 0 + 4/5 उत्तर आपल्याला तेच मिळणार आहे, म्हणजे 4/5 = 4/5 म्हणजेच ए अधिक 0 = 0 + a = उत्तर आपल्याला तीच संख्या मिळते। गुणाकाराच्या बाबतीत आपण बघूया आयडेंटिटी प्रॉपर्टी, 4/5 × 1 आणि 1 × 4/5 आपल्याला उत्तर तेच मिळतं, 4/5 = 4/5 म्हणजेच ए गुणिले 1 = 1 × a। हा झाला अविकारक गुणधर्म। आता व्यस्त बघूया आपण इनव्हर्स प्रॉपर्टी, 4/5 याचा बेरीज व्यस्त, ऋण 4/5 आणि त्यांची बेरीज आली 0 म्हणजेच ए अधिक ऋण a = 0। दोन एक बेरीज व्यस्त संख्या आणि ती संख्या यांची बेरीज नेहमी 0 येते। गुणाकार व्यस्त बघू आपण, 4/5 त्याचा गुणाकार व्यस्त 5/4 आणि याचं पण उत्तर आपल्याला मिळालं 1 म्हणजेच ए गुणिले 1/a = 1। तर हे झाले परिमेय संख्यांचे गुणधर्म, बेरीज आणि गुणाकार, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, क्रमनिरपेक्षता गुणधर्म, साहचर्य गुणधर्म, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, आयडेंटिटी प्रॉपर्टी आणि इनव्हर्स प्रॉपर्टी। आता आपण परिमेय संख्येच्या दशांश रूपाकडे येणार आहोत। 13/8 ही संख्या आपल्याला भागाकार रूपामध्ये करायची आहे, आपण भागाकार करून घेऊ। 8 × 1 = 8 हा भागाकार आपण जसजसा करत जातोय, आता ज्या वेळेला बघा बाकी 5 आल्यानंतर पुढे आपल्याला भागाकार करायचा असेल तर आपण या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं आणि त्यासाठी आपण या ठिकाणी 0 घेतला। आता आपण 8 ने भाग लावू, 8 × 6 = 48 वजाबाकी केली, 2 बाकी राहिली, पुन्हा आपण प्रत्येक वेळेला 0 घेऊ शकतो, 8 × 2 = 16 बाकी 4 × 8 = 45। आता या ठिकाणी बाकी 0 आली म्हणजेच या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झाली, म्हणजेच 13/8 = 1.625। ह्याच्या पुढे आपण भागाकार करू शकत नाही। 1/2 आपण करू, बघा भागाकार केला, भाग जात नाही, शून्याचा भाग लावला आपण 1, आता दशांश चिन्ह दिलं आपण, 0 घेतला, 2 × 5 = 10 बाकी 0 आली म्हणजेच भागाकाराची क्रिया पूर्ण झाली, उत्तर आलं 0.5। विद्यार्थी मित्रांनो, 13/8 = 1.625, −4/5 = −0.8, 1/2 = 0.5 यासारख्या उदाहरणांमध्ये जर आपण भागाकार केला तर भागाकारामध्ये बाकी 0 येते, बाकी जेव्हा 0 येते त्यावेळेला त्या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण होते आणि म्हणून या भागाकाराला दशांश खंडित दशांश रूप असं म्हटलं जातं। हे आहे परिमेय संख्याचे दशांश अपूर्णांकी खंडित रूप।
परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी खंडित रूप टर्मिनेटिंग टाइप ऑफ रैशनल नंबर असे याला म्हटलं जाते। आता दुसरे एक उदाहरण आपण बघू, 2/3 आपण भागाकार केला, या ठिकाणी 3 ने आपण भागतो आहोत, भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, दशांश चिन्ह शून्य घेतलं, 3 सक 18 2 3 सक 18। प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, जर आपण भागाकार पुढे करत गेलो तर ही क्रिया पुढे असं सतत चालू राहणार आहे आणि आपल्याला उत्तर मिळणार आहे 0.66666 एक्सेट्रा। 16/11 आपण करून बघू, बघा या ठिकाणी हा सुद्धा भागाकार आपण जर करत गेलो तर या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, प्रत्येक वेळेला बाकी 5 6 5 6 अशी मिळून आपण भागाकार परत करत गेलो तर उत्तर आपल्याला 1.454545 येत जाणार आहे आणि भागाकाराची क्रिया संपणार नाही। तर या ठिकाणी 2/3 = 0.66666, तर 16/11, तर या ठिकाणी बघा 2/3 = 0.666 हा जो 6 अंक आहे हा आवर्ती आहे आणि म्हणून हा आवर्ती अंक जेव्हा अशा प्रकारे असेल, एकच अंक असेल, तर त्यावर असा टिंब दिला जातो, याचाच अर्थ 2/3 = 0.66 इज रिकरिंग नंबर, आवर्ती आहे। तर 16/11 = 1.454545, या ठिकाणी 45 हा ग्रुप जो आहे, हा गट जो आहे, हा पुन्हा पुन्हा येणार आहे आणि अशा वेळेला 45 हा अंक रिकरिंग आहे, आवर्ती आहे, मग आपण हा 1.45 अशा प्रकारे लिहितो। तर ज्या वेळेला भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाही, ती पुढे चालू राहते, तोच अंक किंवा एखादा गट पुन्हा पुन्हा येत राहतो, त्यावेळेला ते परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आणि आवर्ती आहे असे म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप ऑफ रॅशनल नंबर। आता अशा प्रकारे आपल्याला 0.444 हे आवर्ती रूप दिलेलं आहे, आपल्याला दशांश अपूर्णांक परिमेय संख्येच्या रूपात लिहायचा आहे, P/Q रूपात लिहायचा आहे। कसं करणार आपण बघा, x = 0.444 आपण मानलं। आता या ठिकाणी 0.4 आहे म्हणजे जर आपण याला 10 ने गुणलं तर आपल्याला काय मिळतं बघा, 4.4444 आणि म्हणून 10x = आपल्याला हे मिळाले। आता आपण 10x = 4.4 घेऊ, 4 रिकरिंग आहे, 10x - 9x करू आपण, 4.4 - 0.4, 9x = 4, देअरफोर x = 4/9। म्हणजेच आवर्ती रूपातील परिमेय संख्या, ही जी आवर्ती रूपातील परिमेय संख्या जी आहे ती आपण अशा प्रकारे परिमेय संख्येच्या रूपात लिहिलं, P/Q या रूपामध्ये आपण लिहिलेलं आहे, 4/9। 0.35 हा आवर्ती दशांश अपूर्णांक आपण लिहू, x = 0.35 आपण मानूया, 35 35 इज अ रिकरिंग नंबर, हा गट पुन्हा पुन्हा येतोय। आता या ठिकाणी 0.35 आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला 100 ने गुणावं लागणार आहे, ते 100 ने गुणल्यानंतर बघा किती येतं, 35.35 35 35 आणि म्हणून 100x = 35.35 आपण घेतलं। आता आपण वजाबाकी करू, 100x - x = उत्तर आलं आपलं 99x = 35 अँड देअरफोर x = 35/99। म्हणजेच 0.3535 दिस इज रिकरिंग डेसिमल नंबर, हा आपण परिमेय संख्येच्या रूपात लिहिले 35/99। 1.27 पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्यायचं, डेसिमल पॉइंट नंतरच्या संख्या बघायच्या आणि त्याप्रमाणे आपण 10 ने गुणायचं की 100 ने गुणायचं हे ठरवायचंय। 100 ने या ठिकाणी पण गुणावं लागणार,
गुणाकार आपल्याला मिळाला। आता 100x वजा x बरोबर आपण वजाबाकी करून घेऊ, 99x इक्वल टू 126 and therefore x is equal to 126 upon 99, therefore हा आवर्ती अपूर्णांक दशांश अपूर्णांक आपण परिमेय संख्येच्या रूपात लिहिला 126 upon 99। तर आज आपण अखंड आवर्ती दशांश रूपातील संख्या परिमेय संख्येच्या रूपात कशा मांडल्या जातात हे बघितलेलं आहे आणि परिमेय संख्येचं खंडित आणि आवर्ती अखंडित आवर्ती रूप जे आहे ते आपण अभ्यासलेलं आहे। पुढच्या भागामध्ये आपण अपरिमेय संख्या म्हणजे काय आणि त्याच्यावरील क्रिया कशा केल्या जातात ते बघणार आहोत। थँक्यू।